नमस्कार, निलिमाज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा आणि सुकं कसं बनवायचं हे पाहणार आहोत. अगदी गावाकडील पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या पद्धतीने जर तुम्ही चिकन केलं तर सर्वांना खूप आवडेल आणि चिकनच्या कालवणाचा रस्सा देखील खूप खूप छान रंग येतो त्याला आणि चवदेखील खूप छान होते. अगदी गावाकडील पद्धतीचं ही रेसिपी आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या ठिकाणी मी चिकनच्या रशासाठी घेतलेलं आहे आलं, लसूण, कांदे, फुटाणे, धने, खोबरं आणि कोथिंबीर. एवढंच या ठिकाणी घेतलेलं आहे. बाकी कशाचाही वापर केलेला नाही. पण चव खूप सुंदर होते. आणि आता आपण कांदे बारीक कापून घेणार आहोत, खोबरं देखील कापून घेणार आहोत आणि लसूण त्याच्या पाकळ्या सोलून घेणार आहोत. खूप छान होते. तुम्ही आणि हे सर्व आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजून घेऊ शकता किंवा कांदा देखील गॅसवर भाजून घेऊ शकता. कट न करता नंतर ठेचून वापरलं तरी चालतं. पण मी ते कट करून भाजून घेणार आहे. तर सर्वात आधी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहेत. तेल टाकलेलं नाही मी खोबरं भाजताना. तर व्यवस्थित आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत. खोबऱ्याचा रंग बदलला की आपण ते खोबरं काढून घेणार आहोत. आता हे खोबरं मी काढून घेते आहे. या पद्धतीने खोबऱ्याचा रंग आला पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेतले आहेत फुटाणे. फुटाणे अंदाजे 2 ते 3 चमचे मोठे मी टाकून घेतलेले आहे आणि फुटाणे भाजताना तेल टाकून घेते आहे. फुटाण्याने खूप छान चव येते चिकनच्या रश्याला आणि घट्टपणा पण येतो. 2 ते 3 मोठे चमचे फुटाणे इथे मी टाकून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि या पद्धतीने फुटाणे आपण भाजून घेणार आहोत. फुटाणे भाजून झालेले आहेत आपले. आणि आता मी धने भाजून घेते आहे. या ठिकाणी धने भाजते. धन्याने देखील खूप छान टेस्ट लागते. वास देखील खूप छान येतो. अंदाजे 1 मोठा चमचाभर धने या ठिकाणी घेतलेले आहे. असे व्यवस्थित हलवत हलवत भाजून घ्यायचे आहेत धने आपल्याला. आणि आपले धने आता भाजून झालेले आहेत. त्यानंतर आता आपण टाकून घेणार आहोत कांदा. कांद्याचे उभे काप केलेले आहेत मी. तुम्ही कांदा डायरेक्ट गॅसवर देखील भाजून घेऊ शकता. पण मी उभे काप केलेले आहेत. आणि व्यवस्थित आपण ते आता तेल टाकून भाजून घेणार आहोत. एकसारखं हलवत हलवत भाजून घ्यायचं आहे. कांद्याचा रंग बदलला की आपण तो कांदा काढून घेणार आहोत. गावाकडे चुलीमध्येच डायरेक्ट भाजून घेतात. त्याने पण चव खूप छान येते. कांदा खोबरं डायरेक्ट भाजलं तरी पण चालतं. व्यवस्थित कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग बदलेपर्यंत तो आपण फ्राय करणार आहोत. थोडासा भाजून घेणार आहोत. या पद्धतीने हलवत हलवत कांदा आपण भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कांद्याचा रंग बदललेला आहे. आणि या पद्धतीने कांदा आपण भाजून घेणार आहोत. एकसारखा हलवत भाजायचा नाहीतर खूप जळून जातो. इतपत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि आता तो आपण काढून घेणार आहोत. तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. चिकनचा रस्सा जर कधी केला नसेल अतिशय सुंदर होतो, खूप छान लागतो. या पद्धतीने जरूर ट्राय करा. यामध्ये तीळ वापरलेले नाहीत, जिरे वापरलेले नाहीत. वेगळी पद्धत आहे आणि नक्की ट्राय करा. तर कांदा भाजून झालेला आहे आणि तो काढून घेऊया. तर या पद्धतीने आपला कांदा, लसूण, कोथिंबीर, फुटाणे, धने याचा मसाला काढून झालेला आहे, भाजून झालेला आहे. आता हा सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी हे सर्व मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे. मी एकत्रच वाटून घेतलेलं आहे. आणि आता आपण चिकन बघूया. या ठिकाणी मी 1 किलो चिकन आणलेलं आहे. तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे चिकन. आणि त्यामध्ये 1 मोठा चमचाभर हळद, 1 मोठा चमचाभर धने पावडर आणि चवीपुरतं मीठ असं सर्व टाकून घेतलेलं आहे. आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत.
सर्व व्यवस्थित आपण ते हलवून घेणार आहोत, म्हणजे हळद मीठ हे सर्व व्यवस्थित मिक्स होईल, सगळीकडं व्यवस्थित लागलं जाईल. आणि हे सर्व मिक्स करून आपण एक 5 ते 10 मिनटं फक्त ठेवणार आहोत मॅरिनेटसाठी. आणि आता ते शिजून घेण्यासाठी ते मी कुकरमध्ये शिजून घेते, फास्ट होतं थोडं. गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता तेल टाकलेलं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ते मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेणार आहोत. 2 ते 3 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये चिकन टाकून घेऊया, ते परतून घेऊयात व्यवस्थित तेलामध्ये. आणि मग त्यानंतर ते लवकर शिजतं कुकरमध्ये, वेळ वाचतो आपला. या ठिकाणी चिकन टाकून घेते आहे मी कुकरमध्ये. सर्व चिकन टाकून घेऊन आपण ते व्यवस्थित हलवून परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. चिकन शिजताना गरम पाणी टाकते, गरम पाण्याचा वापर करते मी, लवकर शिजतं. अगदी आपल्याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत कुकरच्या. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये चिकन शिजून जातं. माझ्या कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये होतं म्हणून मी 2 शिट्ट्या होऊ देते, 3 शिट्ट्या देखील चालतात. तरी या पद्धतीने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित खालीवर. आणि त्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे गरम पाणी. तुम्हाला कितपत रसा हवा आहे, कितपत सूप हवा आहे, ते त्या पद्धतीने पाणी टाका. मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता कुकरला झाकण लावून त्याच्या 2 शिट्ट्या मी करून घेणार आहे. तर 2 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आणि आता आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता चिकन आपलं शिजलेलं आहे, लवकर होतं. तर आता मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे चिकनचं सुकं बनवण्यासाठी. त्यामध्ये आपण जे मगाशी मसाल्याचं वाटण काढलं होतं त्यातलं 1 चमचाभर मोठा चमचाभर वाटण मी तेलामध्ये कढईमध्ये तेल टाकून परतून घेते आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत 1 चमचाभर हळद. व्यवस्थित परतलं की त्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे हळद. मसाला व्यवस्थित परतू द्यायचा म्हणजे तो कच्चा राहत नाही, त्याची चव देखील चांगली लागते. आणि आता त्यामध्ये टाकून घेतली आहे हळद. तुम्ही पाहू शकता 1 छोटा चमचाभर हळद मी टाकलेली आहे. त्यानंतर 1 चमचाभर लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तुम्ही पाहू शकता त्यानंतर 1/2 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर तो देखील तुम्ही टाकू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. इकडे गरम मसाल्यामध्ये मिरचीचा देखील वापर होतो, मिरच्या देखील वापरल्या जातात, त्यामुळे त्याचा रंग लाल असतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपला मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जितक्या प्रमाणात सुकं करायचं तेवढं चिकनचे पीस आपण टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित परतू द्यायचं आहे आणि आता आपण व्यवस्थित मसाला परतून झाला आहे, तेल सुटलेलं आहे, चिकनचे पीस त्यामध्ये आपण टाकून घेऊयात. आणि व्यवस्थित सर्व मसाला त्या पीसला लागेल इतपत ते मिक्स करायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. सर्व मसाला सर्व पीसला व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आणि सर्व हे लावल्यानंतर आपण 1-3 ते 4 मिनटं असंच आपण हे कढईमध्ये ठेवणार आहोत आणि हलवत राहायचं आहे त्याला, म्हणजे मसाल्याची टेस्ट पूर्ण त्या चिकनला लागते. सर्व लावून घ्यायचं आहे, सर्व पिसला मसाला. तुम्ही पाहू शकता खूप छान रंग आलेला आहे त्याला, खूप छान दिसतं आहे. थांबून थांबून हे मी पाहून घेते आहे. आणि आता हे आपलं झालेलं आहे, त्यावर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर. खूप छान झालेलं आहे आणि गावरान कोंबडी असल्यामुळे त्याची टेस्ट देखील खूप छान लागते. या ठिकाणी आपलं हे चिकन सुकं बनवून तयार झालेलं आहे.
खायला पण खूप छान लागतं आणि दिसायलाही खूप छान होतं. आता त्यानंतर आपण चिकनचा रस्सा बनवूया. पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. एक मोठं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये तेल गरम केलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण जो उरलेला आपला मसाल्याचं वाटण होतं ते टाकून घेणार आहोत. सर्व वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपल्याला खूप सोपी पद्धत आहे आणि वेगळी आहे. तुम्ही फुटाण्याचा वगैरे वापर करत नसाल तर अवश्य करून पहा. खूप छान चव येते धणे फुटाणे टाकून. त्यामध्ये टाकून घेतलेला आहे 1-2 ते 3 चमचे मसाला. गरम मसालाच वापरलेला आहे, त्यामध्येच लाल मिरची पावडर देखील असते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. व्यवस्थित हलवत 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 ते आपण परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने त्याला तेल सुटेपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत. व्यवस्थित मसाला परतला की भाजीची चव देखील छान होते. कुठल्याही भाजी करताना जर तुम्ही मसाल्याची करणार असाल तर मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्या, म्हणजे त्याची चव खूप छान लागते. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित मसाला परतून झालेला आहे आणि त्यामध्ये मी आपलं उरलेलं चिकन आणि त्याचं सूप टाकून घेते. हे सूप नुसतं जरी तुम्ही पिलं तरी खूप चांगलं असतं, हाडांसाठी खूप छान लागतं. लहान मुलांना अवश्य द्यावं हे सूप पिण्यासाठी चिकनचं. तर या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता. आणि जर तुम्हाला अजून पाणी त्यामध्ये हवं असेल, रसा जास्त करायचा असेल तर पाणी टाकू शकता. या ठिकाणी मी थोडं पाणी अजून टाकून घेतलेलं आहे. तर हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते चांगलं उकळू द्यायचं आहे. सर्व मसाला व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होऊ द्यायचं आहे. इतपत पातळ मी ते ठेवलेलं आहे. तुम्हाला जेवढं पातळ हवं तेवढं तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर तुम्ही पाहू शकता खूप छान रंग आलेला आहे. या पद्धतीने तरी आलेली आहे आणि आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ आपण थोडंसंच टाकायचं आहे कारण चिकन मॅरिनेट करताना आपण त्यामध्ये मिठाचा वापर केलेला होता. खूप मीठ पडलं तर ते खारट होईल म्हणून मिठाचा नंतर वापर थोडासाच करायचा आहे. या ठिकाणी चिकनला उकळी येऊ लागलेली आहे, छान उकळी फुटू लागलेली आहे. हे असंच 5-7 मिनटं आपण उकळू द्यायचं, म्हणजे मसाल्याची चव आणि छान लागते, छान वाटते. तुम्ही पाहू शकता छान उकळू लागलेलं आहे हे. आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया कोथिंबीर. आपलं चिकन झालेलं आहे, चिकनचा रस्सा बनवून तयार झालेला आहे आणि त्यामध्ये टाकून घेतली आहे कोथिंबीर. तुम्ही पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. गावाकडे याच पद्धतीचं चिकन केलं जातं, असाच रंग असतो. खूप छान रंग आलेला आहे, तरी देखील खूप छान आलेला आहे. आणि आता आपला हा चिकनचा रस्सा बनवून तयार झालेला आहे. तर आता ताटामध्ये मी चपाती, भात, चिकन सुकं, चिकनचा लेग पीस आणि चिकनचा रस्सा, सर्व कांदा लिंबू सर्व काढून घेतलेला आहे. खाण्यासाठी हे ताट मी सर्व केलेलं आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे